शेतकरी कामगार पक्षाची जी युवक संघटना आहे पुरोगामी युवक संघटना त्याचं अध्यक्षपद महाराष्ट्राचं अध्यक्षपद तुम्हाला बहाल करण्यात आलं ही उत्साहाची बातमी होती सगळ्या युवकांसाठी जे शेतकरी कामगार पक्षात काम करतात त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन पहिला प्रश्न असेल की महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म म ज्यांना म्हणतात भाई गणपतराव देशमुख यांचा प्रभाव असलेलं बालपण तुमचं गेलं असेल तर तो बालपणीचा काळ आणि आबांचे तुम्ही लहान असतानाचे काही प्रसंग असे आम्हाला ऐकता आले तर खूप आवडत प्रथमतः धन दन, धन्यवाद माझ्यावरती मध्यवर्ती समितीने ही मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि लाल सलाम आपला प जो प्रश्न होता माझं पूर्ण बालपण पेनूरगावी गेलेलं आहे आणि ज्या नंतर चौथीपर्यंतचं शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आणि पाचवीला मी सैनिक स्कूलला गेलो हॉस्टेलला ज्या ज्यावेळी मी सुट्टीला यायचो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आबासाहेबांची दर्शन घेण्यासाठी सांगोल्या येते येत राहायचो <coughs> आम्हाला वेळ मिळायचा सकाळी साडेआठ ते पावणे नऊचा आणि त्याच वेळेत आम्ही पेनूरवरून यायचो भेटायचो भेटताना आबासाहेब जीवन करत असायचे आणि त्याच पंधरा मिनटामध्ये आम्हाला आबासाहेब काही गोष्टी सांगायच्या जीवन जगत असताना कसं जगावं आणि पंधरा मिनटं झाले की आबासाहेब म्हणायचे निघा आता लहानपणी आम्हाला समजायचं नाही पण जसे जसं मोठे होत गेलो आणि मग समजायला लागलं की आबासाहेब व्यक्ती काय आहे आबासाहेबांनी पूर्ण जीवन व्यतीत करत असताना खाजगी जीवनाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा त्याग केलेला आहे आणि हा त्याग संपूर्ण जनतेसाठी होता त्यांच्या सेवेसाठी होता आणि जसं वय वाढत गेलं तसं तसे, तसे आबासाहेबांचे विचार मनात रुजत गेले हो की आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा जनतेची सेवा करायची आहे मी बारावीला होतो आणि मला इंजिनियर बनायचं होतं एरोनॉटिकल इंजिनियर किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग पण आबासाहेबांनी माझ्या वडिलांना पाठवून दिलं त्याला समजावून सांग की आपल्या कुटुंबाची परंपरा आहे जनतेची सेवा करायची आणि त्याला डॉक्टर बनायचं आहे आणि आज मी जे शिक्षण घेतलं आहे डॉक्टर केचं ते फक्त आणि फक्त आबासाहेबांमुळे घेतलेलं आहे आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझं मत परिवर्तन करत असताना मला थोडा राग आला होता की बाबा माझ्या मनासारखं का होत नाही वय लहान होतं समज कमी होती पण ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मला समजवून सांगितलं की बाबा काय परंपरा आहे आणि जनतेची सेवा का करायची आहे गोरगरीब जनतेची सेवा केल्यानंतर त्या जनतेला मिळणार सुख हेच आपलं सुख असणार आहे अशा पद्धतीने माझं बालपण आणि वाढत शेतकरी कामगार पक्ष आणि त्याची युवक संघटना पुरोगामी युवक संघटना हिचा इतिहास हा वेगवेगळ्या लढ्यांचा संघर्षाचा आंदोलनाचा इतिहास आहे पण त्यावेळेस ते प्रश्न जे होते त्याची प्रश्न सोडवण्याचं माध्यम जे होतं जो मार्ग होता तो वेगळा होता आणि आताच्या युवका युवकांसमोरचे प्रश्न आत्ताचा लढा आत्ताची आंदोलनं हे वेगळी आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची माध्यमं पण वेगळी आहेत तर ह्याच्याबद्दल तुम्ही एक युवक म्हणून कसा विचार करता ह्याच्याबद्दल या तुम्ही काय मांडाल एकविसाव्या शतकामध्ये असणारे युवकांसमोरचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मा महागाई आहे बेरोजगारी आहे आणि निसर्गामुळं आलेले संकट आहेत करोना असेल किंवा नैसर्गिक वादळे असतील हे तरुणासमोरचे युवकांसमोरचे जे प्रश्न आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आज समितीने जरी माझ्याकडे हे पद दिलेलं असेल तरीही आम्हा सर्व तरुणांना पुरोगामीच्या सदस्यांना पुढच्या काळातील सर्व काम एकत्रपणे येऊन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्व पुरोगामीच्या सदस्यांना महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये जाऊन स्थानिक लेवलचे काय प्रश्न आहेत ते विचारात आहेत आणि मग सर्वांना विचारात घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आज वि महाराष्ट्रातल्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम युवा कार्यकर्त्यांना तुमचा काय संदेश असेल आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक भागामध्ये आपल्या पक्षाचे कार्यकर्ते तरुण आणि ज्येष्ठ हे पक्षामध्ये पक्षा आहेत निस्वार्थीपणे कार्य करत आहेत पण पक्षातील काही उनिवा आहेत अशा भासतायत त्यांच्या मनात त्या उनिवा आहेत त्या उनिवा पुरोगामीच्या प्रत्येक सदस्यांनी चर्चेतून आपल्याला कशा सोडवता येतील आणि त्या उनिवांचे जे प्रश्न आहेत ते कशी सोडवता येतील याच्यावरती सर्वांनी मिळून चर्चा करून ते मार्ग काढायचे आहेत भविष्यामध्ये माझ्यासारख्या एका तरुणांना मध्यवर्ती समितीने एक जबाबदारी दिली आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे हे काम करत असताना माझी जबाबदारी पार पाडत असताना मी कायम चोवीस तास पक्षासाठी काम करेन पक्षासाठी उपलब्ध राहीन आणि माझं प्रत्येक पुरोगामीच्या सदस्यांना एक संदेश आहे की बाबा माझा फोन नंबर अवेलेबल असेल आपल्या भागातील स्थानिकच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील ते माझ्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचवा आणि मग आपण स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन तिथल्या प्रश्नाची उत्तरं कशी काढायची त्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते प्रश्न सोडवू शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालत आलेली आहे आणि हे विचार पुढं नेत असताना आपल्याला काही आंदोलनं ज्या आजच्या काळातील प्रश्न आहेत रस्त्यावर उतरून ते आंदोलनं आपल्याला करावी लागतील आणि गोरगरीब जनतेचे कष्टकरी शेतकरी कामगार बहुजनांचे प्रश्न सोडवावे लागतील जर आपल्याला प्रश्नच माहीत नसतील तर आपण सोडवणार कसे तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक भागामध्ये फिरून ते प्रश्न माहीत करून करून त्या प्रश्नाचे स्थानिक लेवलचे काही पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी यांच्या चर्चेतून आपल्याला ते सोडवावे लागतील निश्चितच तुमच्या माध्यमातून एक उत्साहाचं वातावरण पक्षामध्ये निर्माण झालं आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद धन्यवाद लाल सलाम